नमस्कार मुलांनो, आपण आज मराठी विषयाचा आज अभ्यास करणार आहोत. तर मागील भागात आपण कविता 4 ज्याचं नाव होतं गवत बेणूया, ती जी कविता होती ती शेतकऱ्यांवर आधारित होती, त्याचा आपण अभ्यास केला होता. तर आज आपण धडा 5 ज्याचं नाव आहे माणुसकीचा ओलावा. तर या भागामध्ये आपण माणुसकीचा ओलावा याचा अभ्यास करणार आहोत. तर या धड्यामध्ये काय सांगितलं आहे, तर माणुसकी म्हणजे काय, माणसामध्ये जी माणुसकी असते ती माणुसकी महत्त्वाची असते आणि आपल्याला एकामेकाला कशाप्रकारे मदत करायचं, एकामेकाला आपल्याला कशाप्रकारे सहाय्य करायचं, तर ती गोष्ट या धड्यामध्ये सांगितलेली आहे. तर मुलांनो, या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय, तर बघा या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय, दोन माणसं दिसतायत, हो की नाही. इथे काय दिसतंय तुम्हाला, दोन माणसं दिसत आहेत, बरोबर. तर ह्या माणसांनी एक गणवेश घातलेला आहे. तर ह्या गणवेशावरून तुम्ही ओळखू शकता हे जे गणवेश आहे हे कशाचं गणवेश आहे, तर एका सैनिकाचं गणवेश आहे. कारण की जे सैनिक असतात ते असेच कपडे घालतात, हो की नाही. त्यांचा हा गणवेश आहे. तर इथे दोन सैनिक दिसतायत, त्यामध्ये एक सैनिक जो आहे तो जखमी झालेला आहे आणि दुसरा सैनिक जो आहे तो त्याला काय करतोय, पाणी देतोय किंवा त्याची मदत करतोय. आता अजून एक दुसरी गोष्ट की ह्या दोघांचे जे कपडे आहेत किंवा या दोघांचे जे गणवेश आहेत ते दोघांचे गणवेश वेगळे वेगळे दिसतायत, हो की नाही. दोघांचे गणवेश बघा हे आपल्याला वेगळे वेगळे दिसतायत. तर याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की हा जो आहे हा एक वेगळ्या देशाचा सैनिक आहे आणि हा जो आहे हा विरुद्ध देशाचा सैनिक आहे, हो की नाही. कारण की दोघांचा जो गणवेश आहे तो वेगळा दिसतोय आपल्याला, त्यानंतर टोपीमध्ये सुद्धा फरक दिसतोय. याचा अर्थ आपल्याला हेच समजून येतं की हे दोघं जे आहे हे विरुद्ध पक्षाचे आहेत, म्हणजेच वेगळ्या वेगळ्या देशाचे आहेत, पण तरीसुद्धा हा देशातला सैनिक जो आहे तो दुसऱ्या देशातल्या सैनिकाला काय करतोय, मदत करतोय. तर चला मित्रांनो, आपण या धड्यावरून बघूया की आपल्याला माणुसकी म्हणून एकमेकांना कशी मदत करायची आहे. युसुफने डोळे किलकिले केले, त्याच्या सबंध अंगाला तीव्र वेदना होत होत्या. त्याच्या डोळ्यावर पुन्हा झापड आली, पण त्याची जीभ आत ओढली जात होती. त्याला अतिशय तहान लागली होती. त्याने आजूबाजूला पाहिले, त्याला आता थोडेसे अंधुक अंधुक आठवू लागले. तो रणांगणावर लढत असतानाच बेशुद्ध पडला होता. त्याने पुन्हा मोठ्या प्रयत्नाने डोळे उघडले. आता एक युसुफ नावाचा जो सैनिक होता त्याचे डोळे काय झाले होते मुलांनो, किलकिले झाले होते. म्हणजेच बघा, आता इथे हा जो माणूस आहे हा युसुफ नावाचा सैनिक आहे, म्हणजेच या माणसाचं नाव काय आहे, युसुफ आहे. आणि हा जो आहे हा तुम्हाला कशा अवस्थेत दिसतोय, हा आपल्याला जखमी अवस्थेत दिसत आहे. आणि याचे डोळे किलकिले झाले आहेत. किलकिले झाले आहेत म्हणजे त्याला खूप वेदना होत आहे. बघा, वेदना होत असताना किंवा जेव्हा आपण बेशुद्ध अवस्थेत असतो तेव्हा आपले डोळे एकदम लहान होतात, ओके नाही, किलकिले होतात, लहान होतात. तर अशा प्रकारे हा जो युसुफ आहे याचे डोळे कसे झालेले आहेत, किलकिले झाले होते. त्याचा जो सबंध अंग होता, सबंध अंग म्हणजेच काय, सबंध म्हणजेच काय, तर पूर्ण अंग. सबंध म्हणजेच काय, तर पूर्ण अंग. काय होते, त्याच्या पूर्ण अंगाला वेदना होत होत्या. वेदना म्हणजेच काय, त्याचं अंग खूप दुखत होतं. वेदना म्हणजेच त्रास होणे. त्याच्या अंगाला खूप वेदना होत होत्या, खूप त्रास होत होता. त्याचे जे डोळे आहेत त्याच्या डोळ्यावर सारखी सारखी झापड येत होती. झापड येत होती म्हणजेच काय, त्याचे डोळे जे होते सारखे सारखे बंद होत होते. तो उघडण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचे डोळे सारखे सारखे बंद होत होते. आणि त्याची जी जीभ आहे ती आत जात होती. आता हे सगळं जे सांगतायत याच्यावरून काय लक्षात येतं मुलांनो, की हा जो सैनिक आहे हा अतिशय जखमी अवस्थेत होता आणि त्याला खूप वेदना होत होत्या. त्याची जीभ आत ओढली जात होती. त्याला अतिशय तहान लागली होती, म्हणजे त्याला खूप तहान लागली होती. त्याला पाणी हवं होतं. त्याने आपल्या आजूबाजूला बघितले, तर त्याला थोडे थोडे अंधुक काहीतरी आठवत होते. म्हणजेच काय आठवत होते मुलांनो, तर तो रणांगणावर लढत होता. रणांगणावर म्हणजेच जिथे लढाई करतो आपण, ज्या जागेवर आपण युद्ध करतो,
तर त्याला आपण रणांगण म्हणतो. तर रणांगणावर युद्ध करतानाच तो बेशुद्ध पडला आणि मोठ्या प्रयत्नाने मग त्याने हळूहळू डोळे उघडले, म्हणजेच तो डोळे उघडण्याचा प्रयत्न करत होता. जवळपास त्याचा एकही सरकारी नव्हता, उलट त्याच्याजवळ उभ्या असलेल्या माणसाच्या गणवेशावरून त्याने जाणले की तो शत्रू पक्षाचा सैनिक आहे. म्हणजेच हा जो सैनिक आहे हा जेव्हा बेशुद्ध अवस्थेत तिथे पडला होता आणि जेव्हा हळूहळू तो डोळे उघडण्याचा प्रयत्न करत होता आणि जेव्हा त्याने डोळे उघडून बघितले तेव्हा त्याला आजूबाजू त्याचा एकही सहकारी दिसला नाही. सहकारी म्हणजेच काय मुलांनो? तर सहकारी म्हणजे आपला साथीदार, सहकारी म्हणजे आपला मित्र किंवा आपला साथीदार. तर त्याला त्याच्या आजूबाजू त्याचा एकही पक्षाचा सैनिक दिसला नाही, पण त्याच्या समोर जो एक सैनिक उभा दिसला तो सैनिक त्याच्या पक्षाचा नव्हता. तो सैनिक कोण होता? तर त्याचा शत्रू पक्षाचा सैनिक होता. तर विरोधी पक्षाचा, शत्रू पक्षाचा म्हणजेच काय? तर विरोधी पक्षाचा सैनिक होता. भारत पाक युद्धात घडलेली ही घटना, म्हणजेच हे जे युद्ध झालं होतं हे युद्ध कोणामध्ये झालं होतं? तर भारत देश आणि पाकिस्तान देश या दोन्ही देशामध्ये युद्ध झालं होतं. तर मुलांनो, हे जे दोन्ही तुम्हाला सैनिक दिसतंय, हा जो सैनिक आणि हा जो सैनिक आहे, तर हे दोन्ही सैनिक भारत आणि पाकिस्तानाचे आहेत. कारण की युद्ध दोन देशात झालं होतं. कोणत्या दोन देशात? भारत आणि पाकिस्तान. युसुफ हा पाक सैनिक जखमी अवस्थेत भारतीय जवानांच्या हाती लागला होता. आता हा जो आहे जखमी झालेला, हा पाकिस्तानाचा सैनिक आहे आणि याचं नाव आहे युसुफ, जो भारताच्या सैनिकांच्या हाती लागला होता. आणि हा जो सैनिक आहे हा भारताचा सैनिक आहे. त्याचे इतर सहकारी त्याला तिथेच बेशुद्धावस्थेत टाकून स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी पळून गेले होते. आता जेव्हा युद्ध होत होतं तेव्हा बरेचसे पाकिस्तानातले जे सैनिक होते ते मारले गेले असेल आणि हा युसुफ जेव्हा तिथे जखमी होता तेव्हा त्याचे जे त्या पक्षाचे जे सैनिक होते, म्हणजेच त्याचे जे सहकारी होते, त्याच्या सहकाऱ्याने त्याला तिथेच बेशुद्धावस्थेत सोडून ते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून त्यांनी पळ काढला, पण त्याला मदत केली नाही. हे सारे लक्षात येताच युसुफने पळून जाण्यासाठी अंग हलवले, पण त्याच्या अंगात प्राणच उरले नाही. आता याला सुद्धा आपला जीव वाचवायचा होता. हा जो युसुफ आहे याला सुद्धा आपला जीव वाचवायचा होता. तो तिथून उठण्याचा सुद्धा प्रयत्न करत होता, म्हणजेच अंग हलवून तिथून आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या अंगात त्राणच नव्हते. त्राण म्हणजेच काय? तर त्याच्या शरीरामध्ये ताकदच नव्हती की तो तिथून उठून आपला जीव वाचवू शकतो. अगतिकपणे त्याच्या तोंडातून उद्गार बाहेर पडले, पाणी. म्हणजेच मोठ्या मुश्किलने त्याच्या तोंडातून एक शब्द निघाला. कोणता? तर पाणी. त्याला पाणी हवं होतं आणि पाणी हे जे शब्द आहे हे हिंदी शब्द आहे. आपण मराठीमध्ये पाणी असं म्हणतो, पण हा युसुफ म्हणजे पाकिस्तानचा आणि म्हणून त्याच्या तोंडातून कुठले शब्द बाहेर निघाले? तर पाणी. त्याला पाणी हवं होतं. युसुफच्या जवळच हरी नावाचा भारतीय जवान पहारा करीत होता. आता हा जो युसुफ आहे हा जखमी अवस्थेत तिथे होता, तर त्याच्या अवतीभोवती जो भारत पक्षाचा जो सैनिक होता त्याचं नाव काय होतं? हरी. आणि तो तिथे पहारा करीत होता. त्याच्या कानावर ते शब्द गेले आणि त्याच्या हृदयाचे पाणी पाणी झाले. म्हणजेच जेव्हा हा हरी तिथे पहारा करीत होता तेव्हा याच्या तोंडून कुठला शब्द निघाला? पाणी. आणि हे पाणी शब्द या भारताच्या सैनिकाने ऐकले आणि जसंच याने ते शब्द ऐकले आणि युसुफकडे जेव्हा त्यांनी पाहिले बघितले तर त्याचं हृदय पाणी पाणी झालं. पाणी पाणी झालं म्हणजेच त्याचं हृदय तिथे पिघळून गेलं, कारण त्याच्याजवळ आता फारच थोडे पाणी शिल्लक होते.
पाण्याचा टँकर येण्यास अजून 2-3 तास अवकाश होता. आता हा जो होता युसुफ हा भारताच्या हद्दीत होता, बरोबर, कारण की हा भारताचा सैनिक आहे, म्हणजेच हा युसुफ भारताच्या हद्दीत आला होता. तर याला पाणी हवं होतं आणि याच्याजवळ पाणी नव्हतं. पण हा जो हरी नावाचा सैनिक आहे याच्याकडे पाणी होतं, पण याच्याकडे अगदी थोडंच पाणी शिल्लक राहिलं होतं, म्हणजे थोडंच पाणी उरलं होतं. तर आता कसं करायचं आणि पाण्याचा टँकर येण्यामध्ये अजून 2-3 तास अजून वेळ होता. अवकाश म्हणजेच काय मुलांनो? अवकाश म्हणजे वेळ. तर त्या पाण्याला येण्यासाठी अजून 2-3 तास वाट बघावी लागणार होती. आणि इकडे युसुफ पाणी करीत तळमळत होता. आता इकडे युसुफला अजून पाणी हवं होतं, तर कसं करायचं? हा हरी नावाचा जो सैनिक होता हा विचार करू लागला. त्याचे ते विव्हळपणे ऐकून हरीचे मन द्रवले. आता विव्हळपणे म्हणजे काय? कणणे. बघा मुलांनो, जेव्हा आपल्याला त्रास होतो, आपलं जेव्हा अंग दुखते किंवा आपला जेव्हा कुठला भाग दुखतो किंवा आपण जेव्हा जखमी होतो, तर जखमी हो झाल्यानंतर आपल्या तोंडातून एक आवाज निघतो, कणण्याचा आवाज निघतो, हो की नाही? तर त्रासलेल्या याच्यातून जेव्हा आपला जो आवाज निघतो त्याला आपण काय म्हणतो? विव्हळणे. तर अशा प्रकारे त्याचं विव्हळणं ऐकून हरीचे मन द्रवले. हरीचे मन द्रवले म्हणजेच हरीचं जे मन होतं ते विरघळलं. हरीने मागचा पुढचा काहीही विचार न करता आपली बाटली त्याच्या तोंडात रिकामी केली. आता हरीकडे तर थोडंसंच पाणी हवं होतं, पण ते पाणी त्याला हवं होतं. पण जेव्हा त्याने युसुफची ही परिस्थिती बघितली, युसुफची ही अवस्था बघितली, तर त्या हरीला राहावलं झालं नाही. त्याने लगेच आपल्या बाटलीतलं जेवढं पाणी होतं तेवढं संपूर्ण पाणी त्याने युसुफच्या तोंडात टाकून दिलं आणि आपली पूर्ण बाटली रिकामी केली. युसुफचा तडफडणारा जीव थोडा शांत झाला. त्याच्या जखमा ठणकत होत्या, पण गनिमाने आपणास पाणी कसे काय दिले याचेच त्याला आश्चर्य वाटत होते. आता युसुफचा तडफडणारा जीव जसा जसा त्याने पाणी, आता हरी नावाच्या मुलाने त्याला हरी नावाचा सैनी जेव्हा त्याला पाणी पाजत होता, तर युसुफने जसंच पाणी पिलं तसंच त्याचं तडफडणारा जीव, आता त्याला पाणी हवं होतं, पाण्यासाठी तो तळमळत होता, पण जसंच हरीने त्याला पाणी दिलं तसंच त्याचा जीव थोडा शांत झाला, कारण की त्याला पाणी हवं होतं आणि पाणी पिल्यानंतर त्याचा जीव थोडा शांत झाला. पण त्याच्या ज्या जखमा होत्या त्या ठणकत होत्या, म्हणजेच काय? त्याला त्या जखमा खूप त्रास देत होत्या, त्याच्या जखमा खूप दुखत होते. पण गनिमाने आपणास पाणी कसे काय दिले याचेच त्याला आश्चर्य वाटत होते. आता त्याला हे एक आश्चर्य वाटत होतं की हा तर माझा शत्रू पक्षाचा आहे आणि शत्रू पक्षाने मला पाणी दिलं, शत्रू पक्षाने माझी मदत केली, तर ह्या गोष्टीचं त्या युसुफला खूपच आश्चर्य वाटू लागले. आता तर हरी आपल्या जवळील प्रथमोपचाराच्या साधनांनी युसुफच्या जखमा बांधत होता. आता हा जो हरी आहे याने काय केलं? त्याला पाणी तर दिलंच, पण तो अजून काय करत होता? त्यांच्याकडे जे प्रथमोपचाराचे साधन असतात, म्हणजेच हे जे सैनिक जखमी होतात तेव्हा त्यांच्याकडे काय असतात? प्रथमोपचाराचे साधन असतात, म्हणजेच ज्याला आपण इंग्रजीमध्ये फर्स्ट एड बॉक्स म्हणतो, हो की नाही? आता तुम्ही शाळेमध्ये सुद्धा जेव्हा थोड्याफार जखमी होता किंवा तुम्हाला लागलं असेल, पडता थोडे जखमी होतात, हो की नाही, तर तुम्हाला शाळेमध्ये अँटीसेप्टिक क्रीम लावतात किंवा बँडेज पट्टी लावून देतात. तर अशा प्रकारे हे सैनिकांजवळकडे सुद्धा प्रथमोपचाराचे साधन असतात. तर हरी लगेच प्रथमोपचाराचे साधन आणून युसुफच्या जखमा बांधत होता. हतबुद्ध झालेला युसुफ निपचित पडून होता. आता हा जो युसुफ होता हा हतबद्ध झाला होता, कारण की त्याला काहीही कळत नव्हतं की नेमकं हे माझ्यासोबत काय घडतंय. कारण की बघा मुलांनो, विरोधी पक्षाचा जो सैनिक आहे तो इतकी मदत कधीच कोणाची करत नाही. कारण की युसुफला ह्याच एका गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं की आपण इथे लढायसाठी आलेलो आहे आणि आपण ज्या माणसासोबत युद्ध करायला आलो होतो तोच माणूस आपली इतकी मदत करतोय, आपला इतका जीव वाचवतोय. तर अशा प्रकारे हा जो युसुफ होता हा हतबल झाला होता आणि निपचित म्हणजेच काय? तर निश्चल, म्हणजेच तो
खूप हळवा झाला की त्याला हरीबद्दल काय बोलावं हेच त्याला कळत नव्हतं. जखमा बांधल्यावर ठणके कमी झाले. जसंच हरीने युसुफच्या जखमांना बांधलं तसंच त्याचे जखमे कमी झाले, म्हणजे त्याच्या जखमांना जी ठणक होती ती कमी झाली. पण युसुफ पळून जाऊ शकत नव्हता कारण तो हरीचा कैदी होता. आता युसुफचे जेव्हा जखमांची ठणक कमी झाली तेव्हा युसुफ तिथून पळून जाऊ शकत होता, पण तो तिथून गेला नाही कारण की तो हरीचा कैदी होता, तो हरीच्या कैदेत होता. रात्र झाली, हरीचे जेवण आले. हरीने आपल्या जेवणात युसुफला सामील करून घेतले. आता रात्र झाली, आता सैनिक तर तिथेच राहतात, सैनिक तर बॉर्डरवरच राहतात ना. सैनिक जे आहे ते सीमेवरच तिथे राहतात पहारा करीत, कारण की कधी पण शत्रू येऊ शकतात आणि आपल्या भारतावर युद्ध करू शकतात. म्हणून जे आपले सैनिक असतात ते नेहमी सीमेवरच असतात. तर आता रात्र झाली आणि रात्री हरीचे जेवण आले. तर हरीने काय केलं, तर हरीने आपल्या जेवणामध्ये त्या युसुफला सुद्धा सामील करून घेतले. म्हणजेच काय, तर युसुफला सुद्धा जेवण त्याने दिले. युसुफने अल्लाला हात जोडले आणि तो म्हणाला, हे अल्ला, तू म्हणतोस ते खरे आहे. सारा मानव एकच आहे, तूच माझ्यावर ही कृपा करीत आहेस. आता बघा, हा जो युसुफ होता हा कोण होता, हा मुस्लिम धर्माचा होता. आपण जसे आपल्या देवाला नमस्कार करतो, करतो की नाही, आपण आपले देव म्हणजेच कोण, तर गणपती, शंकर, नंतर देवी असतात, विष्णू असतो, कृष्ण असतो, तर असे आपले देव असतात. तसेच मुस्लिम धर्माचा देव म्हणजेच कोण, तर अल्लाह. तर त्याचप्रकारे युसुफने लगेच त्याच्या अल्लाला हात जोडले, म्हणजेच त्यांच्या देवाला हात जोडले आणि युसुफ त्या अल्लाला काय म्हणू लागला, हे अल्ला, तू म्हणतोस ते खरे. या जगात जेवढे पण मानव आहेत, मानव म्हणजेच काय, तर माणसं, ते सगळी एकच आहे आणि माझ्यावर जी कृपा केली आहे, माझी जी मदत केली आहे, तो मदत करणारा म्हणजेच तूच आहे, तूच माझ्यावर ही कृपा करीत आहेस. म्हणजेच काय, त्याला इथे काय म्हणायचं आहे की हरीच्या जागेवर तूच आहे. फक्त हरी काय आहे, एक निमित्त आहे. हरी कोण आहे, एक निमित्त आहे, पण त्याला असं म्हणायचं आहे की अल्लाह, इथे तूच माझी मदत केली आहे. रात्रीचे चांदणे पडलेले होते. युसुफ आणि हरी दोघेच त्या तंबूत होते. आता हे जे सैनिक होते, हे सैनिक कुठे राहतात मुलांनो, हे सैनिक काय करतात, त्या सीमेवर तंबू बांधतात. त्या सीमेवर काय करतात, तंबू बांधतात. तंबू म्हणजे काय, तर जाड कापडाने बनवलेलं घर, जाड कापडाने बनवलेलं छोटंसं घर. हे जे तंबू आहे हे घराचं एक प्रकार आहे आणि त्या तंबूमध्ये हे सैनिक राहतात. तर खूप रात्र झाली होती आणि त्या तंबूमध्ये युसुफ आणि हरी हे दोघेच होते. जखमी हातांनी हरीचे पाय धरत युसुफ म्हणाला, हुजूर, आपण माझ्यावर ही मेहरबानी का केलीत. आता जखमी हातांनी, आता हा जो युसुफ होता हा तर जखमीच होता, तर त्याने जखमी हातांनीच हरीचे पाय धरले आणि तो युसुफ त्याला हरीला म्हणाला की, हुजूर, आपण माझ्यावर ही मेहरबानी का केली, म्हणजेच आपण मला इतकी मदत का केली, माझ्यावर एवढे उपकार का केलेत. हरी हसत म्हणाला, त्यात विशेष काय, तूही एक माणूसच आहेस ना. माणसाने माणसाला मदत केली नाही तर मग मानवता कोठे उरणार. युसुफचे डोळे आनंदाने व कृतज्ञतेने चमकत होते. आता जेव्हा युसुफ हरीला म्हणाला की तू माझ्यावर एवढी मेहरबानी का केली, तू माझी एवढी मदत का केली, तेव्हा हरी हसत म्हणाला की त्यात एवढं विशेष काहीच नाही, त्यात एवढं नवल करण्यासारखं काही नाही. मी जसा माणूस आहे तसाच तू सुद्धा माणूस आहे, आणि जर माणसाने माणसाला मदत नाही केली तर त्याच्यात माणुसकी कुठे उरणार, मग त्याच्यात माणुसकीच नाही राहणार. तर अशा प्रकारे या शब्दांमुळे युसुफचे डोळे आनंदाने व कृतज्ञतेने चमकत होते. कृतज्ञ म्हणजेच काय, तर उपकाराने, कारण की त्या हरीचे त्याच्यावर खूप मोठे उपकार झाले होते. जर हरीने युसुफला मदत केली नसती तर युसुफ वाचलाच नसता. तर अशा प्रकारे मुलांना या धड्यामधून आपल्याला काय शिकायला मिळतं, तर जगामध्ये आपला मित्र असू दे किंवा शत्रू असू दे, आपल्याला त्याची मदत करायलाच हवी. आपल्याला प्रत्येक दुःखामध्ये आपल्याला आपले मित्र असू दे किंवा शत्रू असू दे, त्याची मदत आपल्याला करायलाच हवी, तेव्हाच आपली ती माणुसकी दिसून येते.
तर इथे काही शब्दार्थ दिलेले आहेत, तीव्र, तीव्र म्हणजेच प्रचंड ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो इंटेन्स, त्यानंतर त्राण ज्याचा अर्थ आहे शक्ती ज्याला आपण एनर्जी असे म्हणतो, झापड म्हणजे ग्लानी स्टुपर, अंधुक म्हणजेच फिकट डी, तहान म्हणजे तृष्णा थर्स्ट, विव्हळणे म्हणजे कण्हणे, क्राईंग इन पेन, निपचित म्हणजे निश्चल मोशनलेस, ठणका म्हणजे वेदना ॲक्यूट पेन. तर अशा प्रकारे इथे मराठीचे अर्थ इंग्रजी आणि मराठीत दिलेले आहे. खालील एका प्रश्नांची उत्तरं दिलेली आहे, ते आपण वाचूया. पहिला प्रश्न आहे, कोणाला तीव्र वेदना होत होत्या, कोणाला तीव्र वेदना होत होत्या. तर उत्तर आहे, युसुफला तीव्र वेदना होत होत्या. कोणाला तीव्र वेदना होत होत्या, तर युसुफला तीव्र वेदना होत होत्या. पुढचा प्रश्न, युसुफ कधी बेशुद्ध पडला, युसुफ कधी बेशुद्ध पडला. उत्तर, रणांगणावर लढत असतानाच युसुफ बेशुद्ध पडला. युसुफ कधी बेशुद्ध पडला, तर रणांगणावर लढत असतानाच युसुफ बेशुद्ध पडला. पुढचा प्रश्न, युसुफ जवळ कोण पहारा करीत होता. उत्तर, युसुफ जवळ शत्रू पक्षाचा सैनिक पहारा करीत होता. युसुफ जवळ कोण पहारा करीत होता, तर उत्तर आहे, युसुफ जवळ शत्रू पक्षाचा सैनिक पहारा करीत होता. पुढे, युसुफचे डोळे कशाने चमकत होते. उत्तर, युसुफचे डोळे आनंदाने व कृतज्ञतेने चमकत होते. युसुफचे डोळे कशाने चमकत होते, तर आनंदाने व कृतज्ञतेने चमकत होते. तर अशा प्रकारे मुलांनो हे प्रश्नांची उत्तरं आहेत. आता इथे सुद्धा बघा, काही समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत. समानार्थी शब्द डोळे, डोळे म्हणजेच काय, तर नेत्र. वेदना, वेदनाचा समानार्थी शब्द आहे यातना. त्यानंतर प्रयत्न, प्रयत्नाचा समानार्थी शब्द धडपड. अंग, अंगाचा समानार्थी शब्द शरीर. त्राण, त्राण म्हणजेच शक्ती. मेहरबानी म्हणजेच उपकार. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द आहे तीव्र, तीव्र म्हणजेच कमी. शत्रूचा विरुद्धार्थी शब्द मित्र. अंधुकचा विरुद्धार्थी शब्द स्पष्ट. थोडेचा विरुद्धार्थी शब्द फार. रात्रचा विरुद्धार्थी शब्द दिवस. आणि हसतचा विरुद्धार्थी शब्द रडत. तर अशा प्रकारे इथे हे प्रश्नांची उत्तरं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वाक्प्रचारांचे अर्थ लिहा व नवीन वाक्य तयार करून लिहा. इथे बघा, वाक्प्रचार दिलेले आहेत, याचा अर्थ लिहून आपल्याला वाक्यात उपयोग करायचे आहेत. तर इथे मुलांनो आपण आपल्या मनाने वाक्य तयार करून लिहू शकतो. तर अशा प्रकारे इथे हे ह्या धडा इथे संपलेला आहे. धन्यवाद.